MBBS, MD, SCCB आणि ते सध्या गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज इथे जळगाव येथे कार्यरत आहे. नमस्कार साहेब, माझा पहिला प्रश्न आहे, कोरोना सारख्या जागतिक आपत्तीच्या वेळी आपणासमोर काय काय समस्या होत्या? सर्वप्रथम कोविड हा आजार आम्ही सर्वांनी प्रथमच पाहिला. हा आजार आम्ही आधी कधी पुस्तकातही आणि वाचलेला नव्हता, कधी याचे पेशंटही बघितले नव्हते. त्याच्यामुळे सडन नंबर ऑफ केसेस यायला लागल्या. आम्हाला ट्रीटमेंट प्लॅन माहीत नव्हता, त्याच्यामुळे काय ट्रीटमेंट द्यायची ही फार आम्हाला पंचायत असल्यामुळे बऱ्याच वेळा बरेचसे पेशंट पहिल्या लाटेमध्ये, आता 3 लाट झाल्या जवळपास, पहिल्या लाटेमध्ये बरेच पेशंट आपले मोठे मोठे पडले, कारण ट्रीटमेंट माहीत नव्हती. लोकांमध्ये तेवढीच भीती होती, दवाखान्यात गेले तर मरून जाऊ, तर हे सगळे प्रॉब्लेम्सला पहिल्या लाटेला खूप फेस करावं लागलं. तर ह्या ज्या समस्या तुमच्यासमोर होत्या त्यांचे निराकरण करण्यासाठी तुम्ही काय काय उपाय केले? आम्ही सर्वप्रथम जसं महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या ॲडवायझरी गाईडलाईन आल्या त्यानुसार आम्ही सगळ्यात पहिले स्वतःची काळजी घेतली, त्याच्यानंतर जे पेशंट आले त्यांना आयसोलेट केलं. आम्ही सगळे मास्क, N95 मास्क लावून PPE किट घालून काम करत होतो. सर्व नर्सेस, वॉर्डबॉय, जे काही हॉस्पिटल स्टाफ आहे या सगळ्यांनाही हे किट देण्यात आले होते. पेशंटला सगळ्यांना आयसोलेट करण्यात आलं होतं. हॉस्पिटल पूर्णपणे कोविड करण्यात आलेलं होतं, म्हणजे अदर पेशंटला त्यांचा संसर्ग होऊ नये म्हणून फक्त कोविड पेशंटचं सेक्शन वेगळा करण्यात आला होता. ह्याप्रमाणे आम्ही सगळी आणि गव्हर्नमेंट, महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या ज्या ॲडवायझरी होत्या त्याप्रमाणे आम्ही काम केलं. सर, आपण जसे बोललात की पेशंटची संख्या सतत वाढत होती, तर त्यासाठी आपण म्हणजे आता पेशंट संख्या वाढत आहे तर त्याच्यासाठी बेड उपलब्ध करणे किंवा ऑक्सिजन सप्लाय करणे यासाठी काय व्यवस्थापन केले? आता सगळ्यात पहिले आम्ही गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज असल्यामुळे आमचं कॉलेज जवळपास 350 ते 400 खाटांचं होतं, हे पूर्णपणे कोविड करण्यात आलं. कोविड हा आजार जागतिक महामारी असल्यामुळे मेडिसिन विभाग तर काम करत होताच, पण याच्यासोबत आम्ही इतर सगळे डिपार्टमेंट, रिसर्चेस झाले, ऑक्सिजन झाले, सगळ्यांनाही आम्ही कोविड करता त्यांना टीचिंग करून त्या सगळ्यांना त्याप्रमाणे ट्रेन केलं आणि सगळ्यांनी त्या दरम्यान त्याच्यात काम केलं. तर सगळे डॉक्टर्स कोविड करता कामाला लावण्यात आले होते. कोरोना काळात आपणासह इतरही डॉक्टर, नर्सेस तसंच इतर स्टाफ 24 तास सेवा देत होते, तर त्यांना इन्फेक्शन होऊ नये म्हणून आपण कशी काळजी घेतली? या सगळ्यात पहिले कोरोना हा व्हायरल इलनेस आहे. व्हायरल आजार हा तेव्हाच होतो जेव्हा आपली शरीराची रोग प्रतिरोधक क्षमता कमी होते. तर या सगळ्यांना आम्ही पहिले सगळ्यात पहिले स्वतःची रोग प्रतिरोधक क्षमता चांगली ठेवा, याच्याकरता सकस आहार घ्या, हाय प्रोटीन डाएट घ्या, एक्सरसाइज करा, ह्या गोष्टी सांगितल्या. आणि दुसऱ्या म्हणजे काम करत असताना एकापासून दुसऱ्याला संसर्ग याकरता सगळ्या ज्या मेजरमेंट्स आहेत, म्हणजे PPE किट वापरणं, N95 मास्क वापरणं, स्वतः या सगळ्या ॲडवायझरी आम्ही फॉलो. नर्सेस, वॉर्डबॉय यांची कोरोना काळात कसे व्यवस्थापन केले, म्हणजे त्यांच्या ड्युटीज कशा लावल्या? आम्ही सगळ्यात पहिले इन्क्लुडिंग डॉक्टर्स, वॉर्डबॉय, नर्सेस या सर्वांना आम्ही एक इनिशियल अशा गाईडलाईन होत्या की बाबा आम्ही 2 वीक त्यांना काम करायला लावायचो आणि मध्ये 1 वीक फ्री द्यायला लावतो, असं त्याप्रमाणे व्यवस्थापन करण्यात आलं. त्याच्यानंतर या सगळ्यांना सांगण्यात आलं की तुम्ही शक्य झाल्यास घरामध्ये आयसोलेट राहा, म्हणजे जर तुमच्या घरात आई वडील किंवा प्रेग्नंट बाया असतील यांच्यापासून तुम्ही स्वतःला अलिप्त करून घ्या. त्याच्यानंतर सगळ्यांनी ज्या मेजरमेंट्स आहेत त्यात आम्ही सगळ्या फॉलो केल्या आणि या उपर आयसोलेशन हे फार महत्त्व, आयसोलेशनवर जास्त भर देण्यात आला. हॉस्पिटलमध्ये जे काम करतात त्यांना पण रेस्ट मिळावी याकरता 2 वीक काम करा, 1-5 दिवस आराम, 2 वीक काम करा, 7 दिवस आराम, याप्रमाणे व्यवस्थापन करण्यात आलं. हे नुसतं वॉर्डबॉय नाही, नर्सेस, डॉक्टर सगळ्यांनाच फॉलो करण्यात आले आणि सगळेजण शक्यतो आयसोलेटच राहायचे. आपल्या परिवाराला आपण कोरोना होऊ नये म्हणून कोणती काळजी घेतली? मी साधारणतः आधी पण आत्ता बोललो की कोरोना हा व्हायरल इलनेस आहे. व्हायरल इलनेस तेव्हाच तुम्हाला त्रास होतो जेव्हा तुमची स्वतःची रोग प्रतिरोधक क्षमता कमी होते. मग रोग प्रतिरोधक क्षमता वाढण्याकरता काय करायला पाहिजे? तर चांगला सकस आहार घेणे, त्याच्यानंतर रेग्युलर एक्सरसाइज करणे, जास्त जागरण न करणे, रात्री लवकर झोपणे, सकाळी उठणे, ह्या चांगल्या हॅबिट ज्या आपण पूर्वीपासून सांगत आलो ज्याच्यावर आपण खूप लक्ष नाही द्यायचो, ह्या सगळ्या बेसिक गोष्टी आपण फॉलो करायला पाहिजे. आणि जे तुम्ही टीचर आहेत, मुलांना माझा मेसेज जाणार आहे, तर सगळ्या मुलांना माझा हाच मेसेज आहे की रात्री लवकर झोपावं, मोबाईल वापरू नये, सकाळी लवकर उठावं, शक्य झाल्यास थोडा एक्सरसाइज करावा, योगासनं करावे आणि बिना नाश्ता करता घराबाहेर निघू नये. सगळ्यांनी दूध, अंडी, मोड आलेले कडधान्य असा सकस आहार घेऊनच शाळेत जावे. सर, कोरोना काळात
कोरोना हे संकट होतं, पण आता म्हणजे असं म्हणतायत की याच्यासारखे अजून बरेचसे व्हायरसेस आहेत की जे पुढे येऊ शकतात, तर अशा संकटांना सामोरे जाण्यासाठी तुम्ही आमच्या विद्यार्थ्यांना काय सल्ला द्याल? अगेन माझा तोच प्रश्न आहे, मी आत्ताचे उत्तर दिलं तो त्याच ह्या प्रश्नाचे सेम उत्तर आहे. कारण हे सगळे आजार हे इलनेस आहे, हे आपली रोगप्रतिक्षमता कमी झालंच अटॅक करतात. त्यामुळे आपण आपली रोगप्रतिक्षमता चांगली ठेवणे हाच याचा सर्वांचा एक गुरुबिंदू आहे, तर सगळ्यांनी त्याच्यावरच भर द्यावा.